थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असं काहीतरी खायला आवडतं ते पण झटकीपट लगेचच तर मी आज झटकीपट पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला भजी बनवून दाखवणार आहे ते म्हणजे भजी कोथिंबीर भजी कुरकुरीत मस्त अशी खमंग हे भजी लागतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सीमा सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर कोथिंबीर भजी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते पाहूया तर इथे मी एक पेंडी स्वच्छ धुवून अशी सुकवून कोथिंबीर घेतलेली आहे आता इकडे एक मोठा बाऊल भरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे अशी ही थोडीशी मोठीशी आपल्याला कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आता इकडे एक वाटी बेसन घेतलेला आहे व चार हिरव्या मिरच्या व चार लसूण पाकळ्या मिळून मी ठेचून घेतलेला आहे व अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी भजी कुरकुरीत होतात व दोन चमचे ओवा ओव्यामुळे भजी खूप खमंग होतात व दोन कांदे कांदे असे लांब असे बारीक चिरून घेतलेले आहेत आता एका बाऊलमध्ये आपण हे सर्व साहित्य घालूया पहिल्यांदा कोथिंबीर घालूया व नंतर कांदा घालूया कांद्यामुळे भजी खूप छान होतात कांदा घालायला विसरू नका कारण की आपण जर नुसत्या कोथिंबीरची भजी केली तर आपल्याला ती कोथिंबीर वडी लागेल म्हणून इथे आपण कांदा घालत आहोत आता आपण हिरवी मिरची व लसूणची पेस्ट घातलेली आहे दोन चमचे व दोन चमचे ओवा ओवा असा हातावरती चुरूनच घालावा त्यामुळे खमंग अशी भजी होतात आता अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे ते घालूया तर तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात आता आपल्याला इथे लागेल तेवढं बेसन घालायचं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे व चवीनुसार मीठ घालूया थोडंसं मी बेसन काढून ठेवलेलं आहे जर आपल्याला लागलं तर घालायचं आहे व किंचितसा सोडा घालायचा जास्त सोडा घालायचा नाही आता हे सर्व पिठामध्ये आपण कोथिंबीर मिक्स करून घेऊया पहिल्यांदा आपण पाणी न घालता अशी मोकळीच कोथिंबीर पिठामध्ये मिक्स करायची आहे व लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आता थोडंसं इथे बेसन लागत आहे म्हणून मी जे बेसन ठेवलेलं होतं ते घालत आहे बेसन खूप जास्त घालायचं नाही कारण की आपल्याला कोथिंबीर भजी बनवायची आहेत म्हटल्यानंतर कोथिंबीर जास्त पाहिजे आता मी जे राहिलेलं होतं ते बेसन घातलेलं आहे आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया पाणी इथे मला चार ते पाच चमचे पाणी लागलेलं ला आहे जास्त पाणी लागत नाही कारण की कोथिंबीरला पाणी सुटतं आता हे पीठ मळून झालेलं आहे असं हे पिठ्ठ मळून घ्यायचं आता इकडे आपलं तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आता लगेचच आपण भजी सोडायला सुरुवात करूया तेलामध्ये तुम्हाला जसे मोठे हवेत तसे छोटे हवेत तसे तुम्ही भजी तेलामध्ये सोडू शकता तर मी इथे मोठीच भजी सोडलेले आहेत खूप छान लागतात टम्म असे भजी फुकतात हिरवीगार अशी कोथिंबीर दिसत आहे म्हणून जास्त बेसन घालायचं नाही कारण की आपण कोथिंबीर भजी बनवत आहोत म्हणून जास्त कोथिंबीरचा फ्लेवर पाहिजे तर आपली भजी सोडून झालेली आहेत गॅस मिडियम ठेवायचा भजी सोडायच्या आधी गॅस मोठा पाहिजे भजी सोडल्यानंतर गॅस मिडियम करायचा एक ते दोन मिनिटामध्ये आपली ही भजी तळून होतात मस्त अशी कुरकुरीत भजी तळून घ्यायची सोनेरी रंगावरती भजी आपली तळून झालेली आहेत बघा किती मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे वरून कुरकुरीत अशी भजी बनलेली आहेत आता एका टिश्यू पेपरवरती आपण ही भजी काढून घेऊया मस्त असा सोनेरी कलर व कोथिंबीरचा हिरवा कलर दिसत आहे अशा पद्धतीने जे पीठ राहिलेलं होतं त्याचीही आपण आता भजी सोडून घेऊया व कुरकुरीत तळून घेऊया अशा पद्धतीने इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत तर आता आपण डिशमध्ये आपण सर्व करूया तर किती खूप छान झटकीपट पंधरा मिनिटामध्ये ही भजी मी बनवून दाखवलेली आहेत खूप काही वेळ लागत नाही खूप काही साहित्य लागत नाही झटकीपट गरमागरम ही भजी बनतात तर कोथिंबीर जास्त घरी असल्यानंतर तुम्ही ही बनवून बघा तर एक तुम्हाला मी भजी तोडून दाखवते बघा किती मस्त आतून सॉफ्ट वरून कुरकुरीत ही भजी बनलेली आहेत हिरवीगार अशी सोनी रंगावरती भजी तयार झालेली आहेत तुम्हीही घरी करून बघा तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेजारी बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद